आहे. 4 तारखेला त्यांचं संध्याकाळी आगमन नागपूरमध्ये होणार आहे. नागपूरमध्ये सभा त्यांची प्रस्तावित आहे. 5 तारखेला पुण्यामध्ये तरुणांशी संवाद ते साधणार आहे आणि त्यानंतर त्यांचा दौरा चंद्रपूर आणि वर्धा असा नियोजित आहे. विकासाचा मुद्दा शिल्लक नसल्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये विकासात्मक कुठली कामं न केल्यामुळे शेवटी आता हिंदुत्वाचा आधार त्यांना घ्यावा लागत आहे. पण लोकांना आता कामाची गरज आहे. अशा प्रकारचा जातीय किंवा अशा वेगळ्या प्रकारचा प्रचार करणं तर लोकांना पसंत नाही. योगी आदित्यनाथ यांनी मोदी सेना असा उल्लेख केलेला आहे आणि काँग्रेसवाले दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालतात आणि मोदी सेना दहशतवाद्यांना गोळी घालते असं भाजपच्या राज्यामध्ये देशामधला पाकिस्तानमधला दहशतवाद्याला कंधारपर्यंत सोडून देण्याचं काम ते भाजपच्या कार्यकाळात झालं होतं विसरता येणार नाही. त्यामुळे योगी आदित्यनाथ काय म्हणतात त्यापेक्षा इतिहास काय आहे ते लोकांनी हात टाकून पाहायला पाहिजे. काँग्रेसने दहशतवादाला कधी थारा दिला नाही. काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांची हत्या दहशतवाद्यांनीच केली होती. त्यामुळे दहशतवादाला कुठल्या प्रकारचा थारा देण्याचा प्रश्न उद्भवतो. उद्धव ठाकरेंनी काल सामनामध्ये एक मुलाखत दिली होती त्यामध्ये त्यांनी पूर्ण यूटर्न झालेत. भाजप सोबतच आहेत आणि भावी पंतप्रधान देखील मोदीच राहणार असं त्यांनी वक्तव्य केलं. शिवसेना लाचार झालेली आहे. सत्तेसाठी कुठल्याही टोकाला जायची तयारी आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये अशाच प्रकारचे वक्तव्य करून त्यांची दिशाभूल करून आम्ही भाजपच्या विरोधात दाखवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी पितळ उघडं पडलेलं आहे. जनता समजून गेलेली आहे की टायगर लाचार.